नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाच राज्यांच्या निवडणुकीचं कवित्व संपलं आणि नंतर कवित्व सुरू झालं सत्ता स्थापनेचं. उत्तर प्रदेश पंजाबमध्ये तर प्रश्नच नव्हता. उत्तर प्रदेशमध्ये भाजप सोवळावर, पंजाबमध्ये काँग्रेस. पण उरलेल्या दोन राज्यांमध्ये मणिपूर आणि गोव्यामध्ये मात्र सत्तेचा पेचप्रसंग तयार झाला होता. काँग्रेस दोन्ही ठिकाणी आघाडीवर होता, आकडासुद्धा मोठा होता, भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता, फरक मोठा होता. अशा वेळी अतर्क्यतेश ज्याला म्हणतात पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल, ते घडलं आणि इतर सगळ्या सोम्या गोम्या छोट्या मोठ्या पक्षांना एकत्र करून भाजपने आता आपले मुख्यमंत्रीपदाचे दावेदारसुद्धा उभे केले, सत्तेचा दावा केला. इतकंच नाही, गोव्यामधला तर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पर्रिकरांचा आज पार सुद्धा पडला. प्रश्न असा आहे, यामध्ये पणाला लागली राजकीय नैतिकता, पणाला लागले कायद्याचे नियम, पणाला लागली राजकीय सभ्यता संस्कृती आणि लक्षात आला काँग्रेसचा भोंगळपणा आणि भाजपचा तो कावेबाजपणा ज्याचा आरोप त्यांनी नेहमी आतापर्यंत काँग्रेसवरती केलेला आहे. तो चर्चेचा मुद्दा आपण घेतलेला आहे. कायद्याचं बोला, याच्यातला तो द्यावरती तुम्ही बघत असाल, सिंगल कोट्स आम्ही दिलेले आहेत. कारण हा फक्त कायदा नाही आहे, काय द्यायचं या बळावरती त्या अपक्षांचा आणि आमदारांचा पाठिंबा असतो, तोही मुद्दा त्यामध्ये घेतलेला आहे. कोणत्या मुद्द्यावर आपण चर्चेला टोक आणणार आहोत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गोवा मणिपूर ही भाजपच्या सत्ता लालसेची उदाहरणं ठरली आहेत का? काँग्रेसचा हक्क डावलून भाजपकडून लोकशाहीचा खून झालाय का? राज्यपालांनी भाजपला सोयीची भूमिका घेतली का? रबर स्टॅम्प सारखे वागलेत का? काँग्रेसच्या भोंगळ कारभाराचा भाजपला आयता फायदा मिळाला का? आणि छोटे पक्ष अपक्ष यांना लोक निवडून का देतात? ज्यांना विरोध करायचा त्यांच्या विरोधात ते लढतात आणि नंतर पाठिंबा मात्र त्यांनाच देतात. आपण या चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत आहेत मान्यवर, माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत विश्वास पाठक, भाजपचे प्रवक्ते. त्यांच्या शेजारी आहेत हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक. तिकडे पुण्याहून माझ्यासोबत आहेत उल्हास बापट, राज्य घटनेचे अभ्यासक, आणि अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा विश्वास पाठकांपासून सुरुवात करेन. विश्वास पाठकजी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचं देदीप्यमान यश, देदीप्यमान ऐतिहासिक यश मिळालेलं असताना, म्हणजे मला आठवतंय दुनियादारी फिल्म मध्ये सई तामणकरच्या तोंडी डायलॉग आहे, ती सुनील जोशीला उद्देशून हा डायलॉग म्हणते की हातात चॉकलेट असताना दुसऱ्याकडचं हातात कॅडबरी असताना दुसऱ्याच्या हातातली चॉकलेट बघण्याची तुझी प्रवृत्ती आहे. तसं का वागला तुम्ही? एवढा चांगला यश मिळालेला आहे, मोदींचा करिश्मा आहे, भरभक्कम एखाद्या राष्ट्राची तुलना करावी एवढं 20 कोटी राज्य लोकसंख्या असलेला उत्तर प्रदेशचा सत्ता तुम्हाला मिळाली, तरी तुमचा जीव मणिपूरमध्ये गोव्यामध्ये असा का गुंतून राहिला? असं काही नाही, कारण ज्या प्रकारे हे इलेक्शन झाले आणि इलेक्शनमध्ये आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला, त्याच्यातनं एक अशी स्थिती निर्माण झाली जिकडे हंग असेंब्लीची सिच्युएशन निर्माण झाली. आता मेजॉरिटी कोणाकडे नव्हती, ना काँग्रेसकडे ना भाजपाकडे. त्यामुळे मेजॉरिटीला कोणाला 4 जागा कमी तर कोणाला 6 जागा कमी, त्यामुळे प्रत्येकाला आपलं बलाबल साध्य करण्याचा चान्स होता. आता आम्ही कोणाकडे गेलो नाही, मात्र सगळे लहान लहान पक्ष स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला जर पर्रिकरांसारखं नेतृत्व असेल गोव्यामध्ये तर आम्ही सपोर्ट करू आणि आम्हाला पर्रिकरच हवे. त्यामुळे पर्रिकरांसारखे सिनियर डिफेन्स मिनिस्टर हे दिल्लीला सोडून गोव्याला आले, त्याच्या मागचे 2 कारणं आहेत. एक तर गोव्याचा त्याच्यामधनं विकास घडावा आणि दुसरं आमच्या पक्षाच्या दृष्टीने एक राज्य आमच्या हातात हवं, हा सरसर त्याच्यामागचा उद्देश होता. आणि राजकारणामध्ये आपली ताकद वाढवणं, राज्य काबीज करणं हे आलंच, योगाने आलंच, तर चुकीचं काही नाही आहे. बरं, ठीक आहे, मी देसाईंकडे यासाठी जातो आणि त्यानंतर बापट सरांकडे मी जाणार आहे, कारण ते आपल्याला घटनेचे आणि कायद्याचे अर्थ अन्वय अर्थ समजून सांगणार आहेत. देसाई सर, हे वाक्य लक्षात ठेवा आणि वाक्य यापुढच्या आपल्या सगळ्या चर्चांसाठी आपण दोघेही लक्षात ठेवूयात की सत्ता मिळवण्यासाठी हे करावं लागतं. ज्यांचे दावे आतापर्यंत त्यांनी काँग्रेसवरती केले होते की काँग्रेसने रबर स्टॅम्प राज्यपाल दिले, तुम्ही बोला. सत्तेसाठी काहीही हे काँग्रेसवरती आरोप कितीतरी वर्ष होत होता आणि तो रास्तपणे सो होता, कारण काँग्रेसने पॉलिटिकल विचार करून केवळ आपले बाहुले असणाऱ्या प्यादळ असणारे राज्यपाल नेमणे, त्यांच्याकडनं हवी ती आपल्याला कामं करून घेणे, कोणतेही सरकार बडतर्फ करणं कशाही प्रकारे किंवा कोणालाही सत्तेवरती आणणं. म्हणजे एक उदाहरण ठळकपणे जे रमेश भंडारींच्या काळामध्ये उत्तर प्रदेशमधलं उदाहरण आहे, कल्याण सिंगांकडे मेजॉरिटी असतानासुद्धा रमेश भंडारींनी काँग्रेस हे जगदंबिका पाल हे लोकतांत्रिक काँग्रेस म्हणून 2 पक्ष फोडून जो पक्ष झालेला होता त्यांना मुख्यमंत्री केलं आणि 1 दिवसासाठी मुख्यमंत्री केलं. ते मुख्यमंत्री मे ते उत्तर प्रदेशच्या संपूर्ण इतिहासामधल्या काळीमा फासणारी ही घटना होती. त्यानंतर काही वर्षांपूर्वी, आता हयात नाही तर रमेश भंडारी, त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही असं का केलं,
तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आमची नेमणूकच यासाठी होते ना, त्यामुळे आम्हाला ते करणं भाग आहे असं त्यांनी उघडपणे सांगितलं होतं. यापूर्वीची अशी अनेक उदाहरणं काँग्रेसच्या काळातली आहेत. आणि आता इथे एक उदाहरण म्हणजे, या मी भारतीय जनता पक्षाच्या विषयी थेटपणे बोलणार आहे की दोन राज्यपाल असे आहेत, त्यापैकी एक किरण बेदी आणि दुसरे मला वाटतं ओडिशाचे आहेत, त्यांनी जाहीरपणे नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आणि अन्य राज्यामध्ये जे काही ऐतिहासिक यश मिळालं त्याच्याबद्दल अभिनंदन केलेलं आहे. कुठलाही राज्यपाल हा पक्षातीत असतो, म्हणजे पक्षापलीकडे जात होतो, तेव्हा त्यांनी या प्रकारचं स्टेटमेंट करणं हे मुळात चुकीचं आहे, हे त्यांच्याकडनं घडलं. दुसरी चूक अशी आहे की गोवा आणि मणिपूरच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने जे केलं ते ठीक आहे, परंतु राज्यपालांनी थोडासा अवधी दिला असता याच्यामध्ये, म्हणजे अनेक वेळा 8-8 दिवसाचे अवधी दिलेला आहे, तर थोडा अवधी दिला असता अजून एक दोन दिवसाचा तर काय आकाश कोसळणार होतं का? बरं, म्हणजे तसं काही झालं नसतं. त्या पलीकडे जर बघितलं आपण तर याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने गोवा आणि मणिपूर दोन्ही ठिकाणी जी जमवाजमव केली आहे ती कुठलाही केंद्रातला सत्ताधारी पक्ष हा म्हणजे जे काँग्रेस करत होता त्याप्रमाणे केलं. त्यासाठी साधन संपत्ती सर्व प्रकारे खर्च करण्यात आली हे आपण अंदाज करू शकतो, कारण याचा काही कुठे पुरावा नसतो. पण छोटे पक्ष जेव्हा तुमच्या गळाला लागतात त्यांना तुम्ही पदं देऊ करता, मोठी पदं देऊ केलेले त्यांना, म्हणजे काही जण तर लायकी नसलेल्या लोक मोठ्या जागी पदावरती बसणार आणि हे गोव्याचा तर इतिहासच आहे. चर्चिल आले माणूस जो आहे तो मुख्यमंत्री झाला होता तिथे, किंवा रवी नाईक हे अत्यंत सुमार दर्जाचे नेते हे मुख्यमंत्री झालेले होते, त्यामुळे गोव्याचा इतिहास आहे. मणिपूर बाबत काही वेगळं सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण याच्यामध्ये जे काँग्रेसने केलं ते भारतीय जनता पक्षाने केलं, त्यामुळे तो आता सर्व अर्थाने एक सत्ताधारी पक्ष असाच वागणार आहे. आणि म्हणून आता याच्यानंतर आपण टीका करायला नको की तुम्ही नैतिकतेचं सूत विणत होता, कारण आता त्यांनी ते मान्य केलेलं आहे की आता आम्ही ते काही सूत विणत नाही, आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून झालेलो. मी अतुल लोंढेंकडे जातो काँग्रेसची भूमिका जाणून घेण्यासाठी. लोंढेजी, आज नितीन गडकरींनी म्हटलंय की काँग्रेसचे आमच्यावरचे आरोप बिनबुडाचे आहेत, त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही, त्यांच्याकडे बहुसंख्या नाही, आमच्याकडे होती ती आम्ही दाखवली म्हणूनच आम्हाला अधिकार मिळाला. आणि इतकंच नाही, कोर्टाने सुद्धा तुम्हाला फटकारलं. कोर्टाचे शब्द असे होते वर्बॅटिम, 30 सेकंदात या केसचा निकाल लागला असता जर का काँग्रेसने अफिडेव्हिट दाखवली असती सपोर्टिंग आमदारांची, ती तुमच्याकडे नव्हती. का सत्ता हातातली तोंडावाशी असलेला घास का हिरवला गेला? असं आहे की गडकरींनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण लोकशाहीमध्ये आहे आणि लोकशाहीमध्ये लोक ठरवत असतात की बहुमतामध्ये कोण आहे, त्यामुळे महत्वाचा मुद्दा हा आहे. त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होते ते सत्तेतून आलेली एक अरेरावी असते किंवा ॲरोगन्स जो असतो, थोडा माइल्ड शब्द आहे हे दोन्ही, तो त्यांच्यामधनं दिसलेला आहे. या अनुषंगानं आता जसे देसाई सर म्हटले तर आपल्याला 3 टप्प्यामध्ये केंद्र राज्य संबंधाची चर्चा करावी लागते. एक के आर नारायणन वेंकटरमण, आर वेंकटरमण जेव्हा 1985 साली राष्ट्रपती झाले होते आणि त्यांनी पहिल्यांदा अहंग असेंब्ली हा अहंग पार्लमेंट असा शब्द वापरला होता. त्याच्यानंतर त्यांनी राजीव गांधी यांना सर्वात जास्त सीट्स मिळाल्या होत्या 194 त्यावेळेस काँग्रेसला, तर त्यांना बोलवलं होतं पण त्यांनी नकार दिल्यानंतर मग त्यांनी व्ही पी सिंगांना बोलवलं होतं आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं त्यांचं प्रतिपादन होतं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये 1947 साली सगळं लिहून ठेवणं शक्य नव्हतं, त्यामुळे काही गोष्टी प्रेसिडेन्सेसनी, कोर्टाच्या पण काही गोष्टी प्रेसिडेन्सेसनी चालतात आणि राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या पण गोष्टी प्रेसिडेन्सेसनी चालतात. वापर झाला गैरवापर झाला हा मुद्दा वेगळा आहे. नंतर के आर नारायणन हे 1996 साली आले, त्यांनी मग एक याच्यामध्ये पुन्हा सुधारणा केली, ती अशी केली की सगळ्या पक्षांशी चर्चा करायची आणि मग आपल्या एक विवेक असतो राज्यपालाचा किंवा राष्ट्रपतींचा, जर दोघांची जर पॉवर पाहिले तर गव्हर्नर इज मोर पॉवरफुल दॅन द प्रेसिडेंट. जेव्हा हे वापर कायदा अधिकाराचा वापर करण्याचा जेव्हा प्रश्न येतो, कारण की त्यांना रिपोर्ट देण्याचा 356 हे फार मोठं शस्त्र त्यांच्या हातात असतं, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि नंतर पहिले सरकारी या कमिशननी सेंटर स्टेट रिलेशन ठरवले, हे 2 टप्पे आले. आणि 2007 साली पुन्हा माजी चीफ जस्टिस पुंची जे आहे, मदन मोहन पुंची यांनी काही रेकमेंडेशन केले होते आणि त्या रेकमेंडेशन मध्ये प्री पोल अलायन्सेस आणि पोस्ट पोल अलायन्सेस याचा सरळ सरळ त्यांनी उल्लेख केला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की पोस्ट पोल अलायन्सेस मध्ये पहिल्यांदा जी आहे ती जी लार्जेस्ट पार्टी आहे तिचा आपण विचार केला पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे चर्चेला, त्यामुळे पत्र आमचं तिथे गेलं होतं. आता ही जी सगळी आहे ही चर्चा की कोणी काय केलं, कोणी किती वेळ लावला, आफ्टरऑल लोकांनी जे मतदान केलं होतं त्याच्यानंतरच्या ज्या प्रोसिजर्स गव्हर्नरच्या पातळीवर फॉलो व्हायला पाहिजे नव्हत्या त्या झाल्या नाही. इनफॅक्ट असं स्पष्टपणे दिसलं की गव्हर्नर जे आहेत
म्हणजे आता तुम्ही 1980 ची उदाहरणं देत असाल आणि 1995 ची देत असाल तर ते संयुक्तिक नाही, कारण त्याच्यानंतर गाईडलाईन्स आलेले आहे. सरकारी कमिशन, पुंची कमिशन, नंतर सुप्रीम कोर्टाने दिलं. रमेश भंडारीच्या संदर्भामध्ये पण अतिशय टीका झाली. सुप्रीम कोर्टाचे त्याच्यामध्ये रुलिंग्स आहे 356 ला घेऊन. पण त्या अनुषंगानं आत्ता 2017 गव्हर्नरांनी त्या गाईडलाईन्स प्रमाणे वागायला पाहिजे नव्हतं, पण त्या बायपास करून, बायपास म्हणजे इतक्या ब्रुटली बायपास झाल्या की मणिपूरमध्ये 28 आणि 21 हा मोठा डिफरन्स आहे 60 आमदारांच्या असेंब्लीमध्ये, आणि गोव्यामध्ये 40 आमदारांच्या असेंब्लीमध्ये 17 आणि 13 हा मोठा डिफरन्स होतो. आणि गोवा फॉरवर्ड इकडे येत असताना तिकडे कसे गेले, सरदेसाई पहिले काय बोलले होते, सरदेसाईंच्या पर्रीकरांबद्दलचे विचार हे अनेक वेळा गोव्यांनी बघितलेले, त्याची काही उदाहरणं पुढच्या याच्यात मी सांगू शकेल. पण राज्यपालांनी जी न्यूट्रॅलिटी, जी तटस्थता कॉन्स्टिट्यूशनला एक्सपेक्टेड आहे किंवा त्याच्यानंतरचे जे बदल झाले त्याला एक्सपेक्टेड आहे, ती दाखवली नाही. आणि त्याच्यामुळे थोडासा डेमोक्रेसीच्या संदर्भामध्ये आपण पुढे कसे जाणार आहोत, आपण 1990 पूर्वीची परिस्थिती करणार आहोत का, की आपण पुढे 2017 लोकशाही घेऊन 2017 पुढे लोकशाही घेऊन जाणार आहे, हा महत्वाचा मुद्दा. याची डेमोक्रेसीची गळचेपी केली आहे म्हणून हा आमचा आरोप आहे. ठीक आहे, मी प्राध्यापक उल्हास बापट यांच्याकडे जाईन. बापट सर, 2-3 मुद्दे उपस्थित होतात या सगळ्या निर्णयातून. एक, घटना आणि प्रेसिडेंस याबद्दल काय म्हणतो? दोन, राज्यपालांची भूमिका यामध्ये वादग्रस्त बनलेली आहे का? अचानक घाई करणं, दोन, इतक्या लवकर भाजपला लगेच सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देणं आमदारांची एकूण परिस्थिती न बघता. आणि तिसरी गोष्ट, हे तुम्ही आम्हाला समजावून सांगाल, जर का फ्लोअरवरती बहुसंख्या सिद्ध करणं बाकी असताना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला परवानगी देणं, याच्याकडे तुम्ही नैसर्गिक न्याय आणि परिस्थितीचं आकलन या दृष्टीने कसं पाहायचं? हां, आता सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय दिला आहे यातले 90% भाग हा वादग्रस्त नाही, पण 10% गोष्टी त्यातल्या प्रश्नास्पद करता येतील. आता गोवा मणिपूर इथे स्पष्ट बहुमत मिळालं नाही, गोव्यामध्ये 13 जागा मिळाल्यात, म्हणजे 27 लोकांनी विरुद्ध मतदान केलेलं आहे. असं असताना त्यांना बोलवण्यात आलेलं आहे, पण गंमत अशी आहे की 75 राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतात आणि मग इतर मंत्र्यांची नेमणूक हे पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं करतात. बरोबर तसंच आपल्या इथे पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणत नाहीत, पण राज्यातही पार्लमेंटरी डेमोक्रेसीच आहे. आणि त्यामुळे 164 कलमाखाली मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हे गव्हर्नर करतात आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून करतात, ही आत्ताची तरतूद आहे. आता केंद्र सरकारमध्ये पहिले 9 राष्ट्रपती जे झाले त्यांनी सगळ्यात मोठ्या पक्षाला प्राधान्य द्यायचं असं ठरवलं, परंतु 10वे राष्ट्रपती जे झाले म्हणजे नारायणन यांनी ही प्रथेपासून थोडीशी फारकत घेतली आणि पत्र मागवून त्या व्यक्तीला स्थिर सरकार स्थापन करता येईल की नाही याची खात्री केल्यानंतरच त्याची नेमणूक करायची असं ठरवलं. बरं, आता एक लक्षात घ्या की निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर, म्हणजे प्री पोल अलायन्स आणि पोस्ट पोल अलायन्स. प्री पोल असेल तर पत्रांची गरज नाही, पण पोस्ट पोल अलायन्स असेल तर पत्र लागतील. आता अशी पत्र भाजपने दिली आहेत असं मी टीव्हीवर बघतोय. आता राष्ट्रपती राज्यपाल हे घटनेचं संरक्षण करायला बांधील आहे, त्यांनी तशी शपथ घेतलेली असते, पण घटना तज्ञांमध्ये याच्यात खूप मतभेद आहेत. म्हणजे एचिम सर्वेई एक म्हणतात, डीडी बसू दुसरं म्हणतात, सुभाष कश्यप तिसरं म्हणतात, पण सर्वोच्च न्यायालयाचा जो आत्ताचा निर्णय आहे तो आता याच्या पुढे मार्गदर्शक निर्णय म्हणून ते मान्य करावा की जो पत्राद्वारे बहुमत सिद्ध करू शकतो त्याला मुख्यमंत्री म्हणून बोलवायचं. पण त्याची मुदत काय? बापट सर, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण या आकडेवारीच्या खेळासाठी म्हणजे माझे 2 मुद्दे त्यामध्ये. एक म्हणजे मुदत कोणत्या बळावरती द्यायची, आणि दुसरी गोष्ट ती देण्याचा अधिकार, म्हणजे उदाहरणार्थ समजा मुदत द्यायची असेल माझ्यासमोर, मी राज्यपाल आहे, माझ्यासमोर काँग्रेस भाजप आहेत, तर जर का काँग्रेसची संख्या जास्त असेल तर मुदत देण्याची संधी ज्यांना द्यावी तो पहिला प्रेफरन्स हा काँग्रेसला असावा का भाजपला असावा? नाही, मुदत तर द्यायला पाहिजे होती. हा जो निर्णय आहे हा फार वेगात घेतला गेलेला आहे आणि जवळजवळ म्हणजे 21व्या शतकामध्ये सगळ्यांचेच वेग वाढलेत, तसे राजकारणी लोकांचे वेग वाढलेत असं मला वाटतं. मला, मी तुमच्याशी एकमत आहे माझं, की याच्यामध्ये काँग्रेसला वेळ द्यायला पाहिजे होता. बरं, येस, मी अतुल लोंढेजी, तुमच्या हसण्यावरनं लक्षात आलेलं की तुमचा मुद्दा क्लिअर झालेला इकडे आणि तो मुद्दा त्यांना पण पटलेला आहे. बोला बोला देसाई, बोला. मी मगाशी जे म्हटलं होतं की आकाश कोसळलं नसतं तर बापट सरांनी मला सांगितलं असतं. मला एक लोंढे, एक मिनिट, माझं असं म्हणणं आहे की नजमा हैपतुल्ला यांनी मणिपूरमध्ये
त्यांनी बोलवलेलं होतं जेव्हा तेव्हा ते अगोदर मुख्यमंत्री आत्ता ज्यांनी राजीनामा दिला ते राजीनामा देऊ बघत नव्हते, पण मग शेवटी त्यांनी दिला राजीनामा. तर त्यांनी जी चार आमदारांची जी पाठिंब्याची म्हणून पत्रं दिली तर ते जे लोक आहेत त्यांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावरती नव्हत्या, तर त्यांनी सांगितली स्वाक्षऱ्या आणा त्यांच्या किंवा त्यांना फिजिकली तुम्ही इथे प्रेझेंट करा, तर ते हे करू शकले नाहीत. म्हणजे यांना अजिबात संधीच दिली नाही असं म्हणता येणार नाही. आणि जर संधी दिली असती अजून दोन दिवसाची किंवा तीन दिवसाची तर ते हे करू शकले असते का? कारण मग त्याच्या अगोदर जर भारतीय जनता पक्षाने हे सगळं जमावाजमाव केली असेल तर मग त्यांना संधी का नाही द्यायची असं असा माझा म्हणणं आहे. आणि दुसरं म्हणजे अगदी मुख्य निकष असा आहे की राज्यपालांना केवळ मोठा जो पक्ष आहे त्याला बोलवायचं नाही, तर जो जे जो पक्ष स्थिर सरकार देऊ शकतो, स्थिर राजवट देऊ शकतो आणि त्या दृष्टीने जी काही कागदपत्र किंवा पुरावे सादर करू शकतो की मी स्थिर सरकार देऊ शकतो त्याला बोलवायचं असं अशी तरतूद आहे. अडचण आहे याच्यामध्ये, अडचण अशी आहे म्हणजे बापट त्याच्यावरती कदाचित प्रकाश टाकतील. गोव्याच्या बाबतीत काँग्रेसकडे 17 आमदार अधिक अपक्षांची बेरीज, याच्यामध्ये अपक्षांचा वाटा थोडासा कमी होईल. तुलनेमध्ये 13 आमदार असणाऱ्या भाजपला जास्त अपक्ष घ्यावे लागतील. अशा वेळी या दोन्ही आघाड्यांमध्ये त्यातल्या त्यात स्थिर सरकार देण्याची पॉसिबिलिटी काँग्रेसची जास्त आहे. बापट सर देसाईजी, नाही नाही पण ते जमवू शकले नाहीत ना, ते जे अपक्ष म्हणतायत ते त्यांच्याकडे आलेले नाही आहेत तेवढे आणि त्यांची मेजॉरिटी होऊ शकली नाही. माझं म्हणणं असं आहे तुम्हाला मी एक सहमती, राज्यपालांना ठरवायचं ना स्थिर सरकार कोणी देऊ शकतं ते, त्यासाठी त्यांनी एक प्रकारे त्यांचं डिस्क्रिप्शन जर का काँग्रेसच्या पार्ट्यात टाकलं तर अपक्षांना जावं लागणार काँग्रेस सोबत. नाही नाही त्यांना संधी काँग्रेसला दिली नव्हती असं नाही. तुम्हाला सांगतो की आता मी याची गोची काय झाली काँग्रेसची, तर काँग्रेसमध्ये काय झालं जे फालेराव नावाचे गृहस्थ आहेत ते म्हणाले मलाच मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि बाकीच्यांनी सांगितलं की तसं नाही चालणार. मग त्यानंतर गुप्त मतदान झालं तर गुप्त मतदानामध्ये फालेरावना साथ मिळाली. परंतु जर फालेरावच्या ऐवजी जर दुसरं नाव पुढे आलं असतं विशेषतः कामतांचं बरं, तर विजय सरदेसाई वगैरे लोक त्यांच्या बरोबर आले असते. मी तिकडच्या लोकांशी बोललेलो आहे तर विजय सरदेसाई आणि यांचे संबंध चांगले आहेत त्यामुळे ते जमवाजमव करू शकली असती. आणि या बाबतीत म्हणजे दिग्विजय सिंगांनी सुद्धा याच्यामध्ये म्हणजे तिकीट वाटपामध्ये फालेवांनी दादागिरी केली आणि जर तिकीट वाटप त्यांनी केलं असेल तर त्यांचीच माणसं त्यांनाच मत देणार. आता गंमत म्हणजे याच्यामध्ये रवी नाईक नावाचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना कोणतंच मत नाही, त्यांनी स्वतःचं स्वतःला मत टाकलं. म्हणजे या सगळ्या गमती जमती आहेत तेव्हा काँग्रेस याच्यामध्ये हास्यास्पद संपूर्ण हे झाले. मी त्याबाबतीत मला लोंढेंना मला त्याबाबतीत सुद्धा विचारायचं आणि मला काँग्रेसबद्दल मी लोंढेंना जरा विचारणार आहे. त्यापूर्वी पुन्हा एकदा मी पाठकांकडे जातो. पाठकजी, प्रश्न याच्यातला नैसर्गिक न्यायाचा आहे आणि एक नीतिमत्तेचा आहे. एक अशी नीतिमत्ता ज्याचे दावे भाजपनं केले आणि काँग्रेसने ते न पाळल्यामुळे वेळोवेळी भाजपनं त्यांच्यावर टीका सुद्धा केली. जर का तुम्हाला उघडपणे दिसते की काँग्रेसने बरं आपण हे बघूयात भाजपला किती मिळाले आमदार, भाजपला 13 मिळाले, त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हरतो, म्हणजे भाजपचं आज आमदारकीची 40 आमदारांच्या गोव्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला फक्त 13 आमदार आहेत, उरलेले सगळे 27 आमदार हे तुमच्या विरोधातल्या मताप्रवाहाचे प्रतिनिधी आहेत. असं असताना अख्खा गोवा तुमच्या विरोधात असेल तर तुम्ही आकड्यांची बेरीज करणार का जनमताला समजून घेणार? सर्वप्रथम आधी हे जे काही घडलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे काही गोष्टी अफेंड केलेल्या आहेत याच्यामागचं कायदा काय म्हणतो हे समजून घेणं आवश्यक आहे. सरकार या कमिशन काय म्हणतो, सरकार या कमिशनने हे म्हटलं आहे की जी पार्टी द पार्टी ऑर कॉम्बिनेशन ऑफ पार्टीज विच कमेंट द वाइडेस्ट सपोर्ट इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. दुसरं, गव्हर्नर टास्क इज टू सी द गव्हर्नमेंट इज फॉर्म अँड नॉट टू ट्राय टू फॉर्म. त्यामुळे जेव्हा कोणचे पक्ष अलॉंग विथ कॉम्बिनेशन जर गव्हर्नरकडे जातात आणि त्यांची जर बेरीज जास्त असेल तर गव्हर्नरने त्याचं कॉग्निझन्स घेणं आवश्यक आहे. आता हे करताना काँग्रेसला कोणी रोखलं नव्हतं, हे आपल्या तिघांच्या भांडणामध्ये कामत, राणे आणि ते फेलेरो या भांडणामध्ये यांनी वेळ घालवला. आता आम्ही क्विकली जर पुढे गेलो असो तर त्याच्यात चुकीचं काहीच नाही, हा आमचा स्मार्टनेस आहे पहिली गोष्ट. दुसरं, ते करत असताना मला सांगा की मुळामध्ये लागलीच आम्ही आमचं पत्र देऊन आमचं संख्याबळ सिद्ध करून आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, दोन दिवसांनी मी फ्लोअर टेस्ट देखील द्यायला तयार आहे. मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने जास्त चांगलं आहे तुम्ही जेवढा वेळ द्याल अशा हंग सिच्युएशन मध्ये तेव्हा घोडे बाजारीला जास्त ठीक आहे. हा पॉइंट आहे, हा पॉइंट आहे. आणि अजून एक मुद्दा, हा चांगला पॉइंट आहे. त्याचबरोबर दुसरं की हे रबर स्टॅम्प अजिबात नाही, दोन्ही राज्यपालांनी कॉन्स्टिट्युशनचा पूर्ण अभ्यास करून केलेला आहे. मला असं वाटतं काँग्रेसने कुठे अभ्यास न करता कुठेतरी SR बोंबेची केस आणि सरकारी कमिशन मधले अर्धवट मुद्दे घेऊन
ते त्यांनी काय केलं तर जेव्हा कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन असतो तेव्हा 357 गैरवापर केला जातो त्या मुद्द्याच्या याच्यात कुठेतरी ते भरकटले कारण मूळ मुद्दा इथे असा आहे की ते कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन नाही आहे. हिअर इज अ केस ऑफ अपॉइंटमेंट ऑफ सीएम आणि सरकारी कमिशनच्या याच्यामध्ये सेट गाईडलाईन्स आहेत. बरं, आणि याला जर हे रडीचा डाव करत असतील तर आज अरुण जेटलींनी असे कितीतरी इन्स्टन्सेस दिलेले आहेत की काँग्रेसनी ते कशाप्रकारे केलेले आहे. मला असं वाटतं की आम्ही जे स्मार्टली सिच्युएशन हँडल केली किंवा हे लहान लहान पक्ष आमच्याकडे येऊन त्यांना प्रगतीची दिसली, स्टेबिलिटी दिसली, त्या दृष्टीने ते आमच्याजवळ आलेले आहे. बरं, मी लोंढेजी मी आता तुमच्याकडे येतोय. विश्वास पाटकांनी मांडलेल्या मुद्द्यांना तर तुम्ही उत्तर द्यास, पण त्याच्या जोडीला मला तुम्हाला प्रश्न मिळतो. एक राजकीय शहाणपण दाखवायचं असतं, ते शहाणपण दाखवण्यामध्ये आपण इतकं कल्पना दारिद्र्य का दाखवलं? मणिपूर गोव्यामध्ये लोकांनी तुम्हाला प्रामुख्यानं पहिला पक्ष मिळवलेला असताना सुद्धा तुम्हाला मिळवता येत नाही. त्यातली टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान सोडून द्या, कोणी कसं कधी लवकर एकत्र यायला पाहिजे होतं. बेसिकली सत्ता घालवली ही काँग्रेसने स्वतःच्या हातातून घालवत आहे, तुम्हाला तरी जाणवत आहे का? एक तुम्ही लक्षात घ्या प्रसन्नाजी, एअरपोर्टवर सीआयएसएफच्या कमांडोजनी काय केलं आणि इंडिपेंडेंट एमएलएला जाऊ दिलं नाही आणि त्याला तिथूनच परत जावं लागलं, हा इतिहास सुद्धा पाठक सांगायला किंवा देसाई साहेब सांगायला विसरले इथे. तो आत्ताचा या मणिपूरच्या संदर्भामधला आहे. दुसरी गोष्ट, पाठक साहेब सरकारी या कमिशनने बोंबईचे सांगतात, दॅट इज रिगार्डिंग टू द 356 विच इज द फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी, ती हँडल आहे. मी आपल्याला पुंछी कमिशन सांगितलं 2007 साली सरकारी या कमिशनच्या नंतर नेण्यात आलं, त्याच्यामध्ये क्लिअर कट गाईडलाईन्स आहे. क्वेश्चन ऑफ गव्हर्नर्स रोल नाही, ऐकून घ्या. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही ज्या प्रकारे गेले हा तुमचा एकदम भोंगळपणा दिसला. 2007 सुप्रीम कोर्टानेच आमचं काम केलं, तुम्हाला प्रश्न विचारला. सुप्रीम कोर्ट नाही, तुम्ही ऐका, तुम्ही सुप्रीम कोर्टाने, तुम्ही तुमचं ज्ञान नका सांगू. ऐकून घ्या, तुमच्या सरकारने, सॉरी तुमच्या अभिषेक मनु सिंघवींनी सुप्रीम कोर्टामध्ये जो गोंधळ घातला त्याच्याबद्दल मी बोलतोय. ज्ञान दाखवतोय पाठक साहेब, तुम्ही ज्ञान काढू नका माझं. मी माझं ज्ञान दाखवत नाही आहे, मी पुंछी कमिशनच्या रेकमेंडेशन सांगतोय. मी मुंछी साहेब, मी पुंछी रेकमेंडेशनचा बोललोच नाही. आणि दुसऱ्याचं ऐकायला असं बोलतोय की अभिषेक मनु सिंघवींनी जो विषय मांडला आणि त्यात तुमची काही हस्ती झाली, लोंढेंना पूर्ण केलं नाही. लोंढे बोला, पूर्ण करा. इंटरव्ह्यू केला नाही तुम्ही, फक्त तुम्ही फक्त सरकारी कमिशन आणि बोंबई बोललात. ठीक आहे, लोंढे पूर्ण करा, मला बापटांकडे पण जायचं आहे, लोंढे पूर्ण करा. तुम्ही सरकारी कमिशन आणि बोंबई बोंबई केस बद्दल बोलले, बोला बोला लोंढे बोला. त्यांनी सरळ सरळ कॉन्स्टिट्यूशनल गाईडलाईन्स दिलेले आहे. गव्हर्नरनी अशा सिच्युएशन हंग असेंब्लीमध्ये गव्हर्नरनी कोणत्या याच्यावर काम केलं पाहिजे हे दिलेलं आहे. त्यात नंबर वन, द पार्टी ऑर कॉम्बिनेशन ऑफ पार्टीज विच कमांड द वाईडेस्ट सपोर्ट इन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली शुड बी कॉल्ड अपॉन टू फॉर्म द गव्हर्नमेंट. म्हणजे ज्यांची सर्वात जास्त संख्या आहे, नंबर एक क्रायटेरिया. नंबर दोन क्रायटेरिया, इफ देअर इज अ प्री पोल अलायन्स, माइंड द वर्ड्स, इफ देअर इज अ प्री पोल अलायन्स ऑर कोइलिशन इट शुड बी ट्रीटेड एज वन पॉलिटिकल पार्टी अँड इफ सच कोइलिशन ऑब्टेन्स अ मेजॉरिटी द लीडर ऑफ सच कोइलिशन शॅल बी कॉल्ड बाय द गव्हर्नर टू फॉर्म द गव्हर्नमेंट. प्री पोल अलायन्स मध्ये निवडणुका व्हायच्या पहिले जर अशी काही आघाडी झाली असेल तर त्याला एकच समजण्यात यावं आणि त्याच्या नेत्याला गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी बोलण्यात यावं. तिसरं, इन केस ऑफ नो पार्टी ऑर प्री पोल कोइलिशन हॅज अ क्लिअर मेजॉरिटी द गव्हर्नर शुड सिलेक्ट द चीफ मिनिस्टर इन ऑर्डर ऑफ प्रिफरन्स इंडिकेटेड हिअर. नंबर वन, द ग्रुप ऑफ पार्टीज विच हॅड प्री पोल अलायन्स कमांडिंग द लार्जेस्ट नंबर असं कुठेही नव्हतं मणिपूर गोव्यामध्ये. नंबर दोन, बी, द लार्जेस्ट सिंगल पार्टी टेकिंग अ क्लेम टू फॉर्म द गव्हर्नमेंट विथ द सपोर्ट ऑफ अदर्स. नंबर टू, याच्यात काँग्रेस दोन्हीकडे बसत होती. नंबर तीन, अ पोस्ट इलेक्ट्रल कोइलिशन विथ ऑल पार्टनर जॉईनिंग द गव्हर्नमेंट. दिस फॉल्स आफ्टर बी. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर येतं हे जे बीजेपीने केलं बाकीचे गाईडलाईन सोडून. आणि चौथा, अ पोस्ट इलेक्ट्रल अलायन्स विथ सॉनिक पार्टीज जॉईनिंग द गव्हर्नमेंट अँड द रिमेनिंग इन्क्लुडिंग इंडिपेंडंट सपोर्टिंग द गव्हर्नमेंट फ्रॉम आउटसाइड. हे जे क्रायटेरिया आहे पुंछी कमिशनने दिलेले हे 2007 साली सेंटर सेटच्या रिलेशनच्या संदर्भामध्ये दिले आहे. सरकारी या कमिशन आणि बोंबई हे 356 बद्दल आणि सेंटर स्टेट रिलेशन आणि फेडरल पॉलिटी बद्दल बोलतात. क्लिअर कट हंग असेंब्लीच्या संदर्भामध्ये फक्त चर्चा जी केलेली आहे, ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे त्या गाईडलाईन्स ह्या पुंछी कमिशनने, जे पुंछी माजी सरन्यायाधीश होते सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी दिलेली आहे. आज सुप्रीम कोर्टने काय निर्णय दिला तो आपल्या सगळ्यांसमोर आहे. सुप्रीम कोर्टाचा सन्मान आहे, पण ह्या ज्या गाईडलाईन्स आहे त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने काय झालं हे आपण बघितलं पाहिजे. 1998 मध्ये काय झालं होतं ते पण मी सांगितलं. के आर नारायण यांनी काय दिलं, आर व्यंकटरमण यांनी त्याच्यामध्ये काय बदल घडून आणले ते पण सांगितलं होतं. त्यामुळे आपण पुढे त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. मागचा जर विचार केला तर मग आपल्याला अनेक गोष्टी एनडीए गव्हर्नमेंटच्या लोंढेने जे विवेचन केलेलं आहे बापट सर ते पाहता राज्यपालांनी
पहिला जो त्याच्यातला त्यांनी जो अनेक क्लॉज वाचून दाखवले लोंढेंनी, त्याच्यापैकी बहुमत पहिल्या क्रमांक असणाऱ्या पक्षाला बोलावून घेऊन त्यांना त्यांचा मुख्यमंत्रीपद त्यांना निवडू द्यावा, आणि त्यानंतर फ्लोर टेस्ट तर होणारच होती, गोव्यामध्ये फ्लोर टेस्ट अजूनही झालेली नाहीच, ती आता होणार आहे, अशावेळी सुद्धा काँग्रेसला पहिला पक्ष म्हणून प्रेफरन्स द्यायला हवा का, आणि मणिपूरमध्ये सुद्धा त्याचाच पायंडा पाडायला हवा होता का? बापट सर, नाही आत्ता माझ्या आधीच्या लोकांनी घोडेबाजार हा शब्द वापरला म्हणून मी तो वापरतोय, नाही तर तो खरं सभ्यतेला सोडू नये. पण काँग्रेसला सत्तेत यायचं असेल तर 4 जणांना विकत घ्यावं लागेल, आणि भाजपला सत्तेत यायचं असेल तर 8 जणांना विकत घ्यावं लागेल. ते कसं घ्यायचं, मग त्यांना मंत्रीपदं द्यायची का? आत्ता ज्या शपथविधी झाली त्याच्यामध्ये सरळ सरळ MGP आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला मंत्रीपदं दिलेली आहेत आणि त्यांना आपल्याकडे ओढून घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की सरकारी या कमिशनचा बराच उल्लेख इथे लोक करतायत. मी काही गोष्टी सांगतो की सरकारी या कमिशननी असं पण म्हटलं होतं की केंद्रात जो पक्ष असतो त्या पक्षाचा राज्यपाल नसावा, म्हणजे मग तो निपक्षपातीपणाने काम करू शकतो. तो राज्याबाहेरचा असावा, राजकारणात नसावा, एखाद्या क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती असावा, आणि एक भलतीच अपेक्षा त्यांनी केली होती की चारित्र्य संपन्न असावा. तेव्हा या सगळ्या गोष्टी आहेत का हे तपासून बघावं लागेल. बरं, आता हे जे सरकार तयार होणार आहे 21 सदस्यांचं, हे अस्थिर सरकार असणार आहे. 2 जणांनी इकडनं तिकडे उडी मारली की हे सरकार कोसळणार, हे अत्यंत उघड आहे. याच्यासाठी एक गोष्ट करता आली असती सुप्रीम कोर्टाला, पण त्यांनी ती केलेली नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं की 90% माझा पाठिंबा या निर्णयाला सुप्रीम कोर्टाच्या, पण 10% प्रश्नास्पद करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यात एक गोष्ट अशी की फ्लोअर टेस्ट जी होणार आहे ती मुख्यमंत्री नेमल्यानंतर होणार आहे. तर मुख्यमंत्री जो आहे तो बायस टेमला जाण्याची शक्यता असते, तर त्याच्यासाठी कॉम्पोजिट टेस्ट घेता आली असती, म्हणजे 2 मुख्यमंत्री, एक काँग्रेसचा आणखी एक BJP ठेवायचा समोर आणि मतदान करायचं, ज्याला जास्त मतं मिळतील तो मुख्यमंत्री म्हणून शपथविधी केला जाईल त्याचा. परंतु ही तरतूद आपल्या राज्यघटनेच्या 118 आणि 208 या कलमांखाली जे नियम केलेले आहेत त्याच्यामध्ये नाही आहे. पण सुप्रीम कोर्टाने तसा जर का आदेश दिला असता तर ती एक नवीन आणि चांगली प्रथा, आणि त्याच्यामुळे हा जो काही घोडेबाजार चाललेला आहे हाही थांबला असता असं मला वाटतंय. बरं, मी पुन्हा एकदा मी लोंढेंकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विश्वास पाठकांकडे येतो. पाठकजी, याच्यामध्ये आता जो काही खेळ आता गोव्यामध्ये झालेला आहे, तुम्हाला मी म्हणून मगाशी म्हणालो तसं काँग्रेसला हा खेळ खेळायचा असता तर त्यांना फक्त 5 आकडा महत्वाचा होता, 17 आणि अधिक 4 आकडा फक्त महत्वाचा होता. तुम्हाला तुमचा डिफरन्स आणखी मोठा आहे, जसं बापट म्हणलं तसं उघड दिसतं आम्हाला की अगदी पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये अस्थिरता जाणवायला लागेल गोव्यामध्ये. नाही, मुळामध्ये आम्ही हा खेळ खेळलोच नाही. इतक्या त्वरित ताबडतोब हे सर्व तिथले लोकल, त्यांना वाटलं की इकडे हंग सिच्युएशन येणार आहे, त्यामुळे हे आमच्याकडे अप्रोच झाले. त्यांनी म्हटलं की मनोहर पर्रीकर जर आमचे मुख्यमंत्र्यांचे उमेदवार असतील तर आम्हाला ते हवे आहेत. हा एक मुद्दा. मला फक्त अतुलजींनी जे बोलले ना, मी ते तीच गोष्ट वाचून दाखवतो. मुळामध्ये अतुलजी इंटरप्रिटेशनमध्ये कसे चुकले हे तुम्हाला सांगू इच्छितो. सांगा. पण ही सुरुवात अशी आहे की गव्हर्नर शूड ॲट द एंड ऑफ द सॉरी इन चुझिंग द चीफ मिनिस्टर द गव्हर्नर शूड बी गायडेड बाय द फॉलोईंग प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी जर ती होत असेल तर तिथेच थांबायला हवं, पुढचा प्रश्नच येत नाही. काय म्हणतात ते, द पार्टी ऑर कॉम्बिनेशन ऑफ पार्टीज, म्हणजे प्रीपोल पोस्टपोल इथे काही विशेष नाही आहे. पार्टी ऑर कॉम्बिनेशन ऑफ पार्टीज विच कमांड्स द वायडेस्ट सपोर्ट इन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली शुड बी कॉल्ड अपॉन टू फॉर्म द गव्हर्नमेंट. बरं, दॅट्स ऑल. या बेसिसवर गव्हर्नरनी तिथे सरकार बनवण्यासाठी बोलवलं. आणि हे विषय घेऊन जेव्हा अभिषेक मनु सिंघवी दिल्लीमध्ये गेले आणि त्यांनी जे विचित्र मुद्दे मांडले आणि कोर्टाने त्यांना जे प्रश्न विचारले, बेसिक प्रश्न काय, प्रसन्न तिथे कसं त्यांचं हास्य झाले ते मला सांगायचं होतं. अतुलजी, तुम्ही ते पर्सनलाइज घेऊ नका. तुमच्या पार्टीचे सुप्रीम कोर्टात कसे हास्य झाले ते तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, मी देसाईंकडे शेवट करायला मी देसाईंकडे येणार आहे. लोंढेजी, तुमचा मुद्दा मांडा आणि मला तुमच्या मुद्द्यापेक्षा मला हे बेसिक सांगा, इथे माणूस येऊन तुमचा ज्या असोसिएशनने भाजपचे लोक आम्हाला गोव्यामध्ये काम करताना दिसले, काँग्रेसच्या हातात ओंडी आलेला घास होता, ॲडजस्टमेंट तुम्हाला पॉलिटिकल ॲडजस्टमेंट सगळ्या कराव्या लागणार होत्या, पॉलिटिकल मॅनेजमेंट कमी का पडली लोंढेजी? नाही, असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहोत. जे पाठक साहेबांनी सांगितलं की पहिला क्लॉज, तो पहिला क्लॉज वायडेस्ट सपोर्ट जो आहे तो सिंगल लार्जेस्ट पार्टीचाच आहे, आणि पोस्टपोलचे जे क्लॉजेस आहेत 3-4 मध्ये आलेले आहेत.
पार्टी आर कॉम्बिनेशन ऑफ द पार्टी आर कॉम्बिनेशन ऑफ द पार्टी इट शुड बी प्रीपोल्ड लोंडेजी मला त्यांच्या बोलण्याचा मी मतितार्थ तुम्हाला सांगतो. मला सांगा जर का भाजपला सगळे आमदार आणि अपक्ष मिळून पाठिंबा देत असतील तर टेक्निकली जरी तुमचे आकडा मोठा असला काँग्रेसचा स्टँड अलोन तरी सुद्धा भाजपचा पाठिंबा एकत्र होऊन ती तो एक मोठा समूह बनतो आणि त्यामुळे त्याचा मता त्याचा मुख्यमंत्री पदाचा अधिकार बनतो असा तो अर्थ आहे. येस नाही असं आहे प्रसन्ना की याच्यामध्ये क्लिअर कट सगळं दिलेलं आहे. ते क्लॉजेस सगळे क्लिअर कट दिलेले आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आजपर्यंत सरकार या कमिशनला घेऊन किंवा मुंबई केसला घेऊन ज्या ज्या वेळेस सुप्रीम कोर्ट बोललेलं आहे आजचं सोडून त्या त्या वेळेस सुप्रीम कोर्टनी फ्लोअर ऑफ द हाऊस हे कार्डिनल प्रिन्सिपल जे आहे कोणाची सत्ता आली पाहिजे हे कार्डिनल प्रिन्सिपल पहिलेपासून ऍक्सेप्ट केलेलं आहे. वाचून दाखवले महत्वाची गोष्ट आहे आमच्या अरे नाही आहे पाठक साहेब तुम्ही फार जुनं सांगत आहे. इन केस ऑफ हंग असेंब्ली आहे. इन केस ऑफ हंग असेंब्ली तुम्ही पुंची कमिशनचे रेकमेंडेशन काढा. तुम्ही फार जुनं वाचताय. ते सरकारी कमिशन 1983 चा आहे. 1986 साली तो या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये आल्या असत्या. तुमच्या पिटिशन मध्ये देखील या गोष्टी आलेल्या नाही. तुम्ही कुठेतरी जुनं तुम्ही बोलताय. अतुलजी पुंची कमिशन आहे ना. नाही अहो मी दोन मी जर खोटा बोललो असेल तर उद्यापासून येणार नाही पाटक साहेब. तुम्ही कशाला पर्सनली घेताय घेऊ नका. दोघे नागपूरचे दोघांना रोज चेहरे बघायचे एकमेकांचे. असं खोटं इंटरप्रिटेशन आहे. काही गोष्टी तुम्हाला चांगल्या कळतात काही मलाही कळतात हे थोडस एक्सेप्ट करा तुम्ही. नाही तो नाही नाही माझं इंटरप्रिटेशन नाही आहे. हे पुंची कमिशनचं रेकमेंडेशन आहे. माझं इंटरप्रिटेशन नाही. ठीक आहे मी मी मला वेळ कमी आणि मला देसाईंकडे जावं लागेल. मला वेळ कमी माफ करा. या देशाच्या सुप्रीम कोर्टाची ठीक आहे. या क्षणी तरी सुप्रीम कोर्टाने निकाल भाजपच्या बाजूने दिलाय आणि तिथे इकडे शपथविधी झालेला आहे आणि फ्लोर टेस्ट आता द्यायची. मी देसाईंकडे जातो. देसाईजी मला तर आणखीनच वेगळा प्रश्न विचारायचा आहे. जसं आपण या भाजप आणि काँग्रेसला आम्ही आपण बोल लावतो आपण या सगळ्या अपक्षांना बोल लावतो या अपक्ष आणि छोट्या फ्रिंज घटकांना जनता मतदान का करते. मतदान त्यांना कळत नाही की हा सरळ घोडेबाजाराचा आणि बरं गोव्याचा इतिहास त्या तिकडच्या जनतेला माहिती आहे तरी हे घोडेबाजार होऊ का देतात. ही जनता नाही का कारणीभूत. जनता तर नक्कीच कारणीभूत आहे. कारण आता हे अपक्ष सुद्धा कशा पद्धतीने निवडून येतात विशेषतः छोट्या राज्यांमध्ये तर फार मोठ्या प्रमाणावरती सर्व प्रकारची हेराफेरी पैसे देणं पैशाचं वाटप होणं कामं करून घेणं हे सर्व प्रकारचं होतं. म्हणजे गोव्यामध्येचा जर तुम्ही इतिहास बघितला गेल्या 20-25 वर्षाचा तर अत्यंत हॉरिबल इतिहास आहे. मुद्दा असा आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर काँग्रेसला सांगितलं असतं की मी आपण मगाशी म्हटलं की जास्त दिवस द्यायला होते समजा 8 दिवस घ्या तुम्ही आणि हे म्हणतात की त्याच्यामुळे घोडेबाजार वाढला असता. 8 दिवस दिले असले घोडेबाजार वाढू देत तरी सुद्धा ते सरकार स्थापन करू शकलं असतं का. माझ्या मते सरकार स्थापन करू शकलं नसतं. याचं कारण केंद्रामध्ये आज भाजपचं सरकार आहे. केंद्रात काँग्रेसचं सरकार असतं तर वेगळी गोष्ट घडली असते. कारण ऑब्व्हियसली लोक तिथे त्या बाजूला इन्क्लिनेशन लोकांचं असतं त्यामुळे तसं ते इथे झालेलं आहे. आता याच्यामध्ये जे बापट सरांनी सांगितलं की काय गुप्त मतदान मला वाटतं त्यांनी असं म्हटलं की फ्लोअरवरती सरळ दोन्ही मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असावेत आणि सरळ जाहीर मतदान व्हावं ज्याचा जास्त त्याचा मुख्यमंत्री. हा म्हणजे अशी तरतूद नाही आहे पण ती त्यांनी सुचवली. हा तशी तरतूद मान्य होणं फारच कठीण येते म्हणजे ते होणं शक्य नाही त्याच्यामुळे. आणि सुप्रीम कोर्टाने मुख्य म्हणजे सर्व बाबतीत आर्ग्युमेंट यांची कोसळून टाकलेली आहेत म्हणजे ती स्वीकारलेली नाही आहेत. आता हे जो काय आयोग सांगतात लोंढे पण सुप्रीम कोर्टाला काही मानाल की नाही तुम्ही तेव्हा तुम्हाला हे मान्य करायला लागेल की आपली याच्यामध्ये पूर्णपणे अकार्यक्षमता दिसली. आपण लोकांना ओढू शकलो नाही केवळ पैशांनी नाही तुमच्या नेतृत्वाने सुद्धा तुम्हाला मॅनेजमेंटच्या दृष्टीने सुद्धा. पूर्वी काँग्रेस अशी सक्षम होती इतकी अकार्यक्षम कशी झालेली आहे इतकी गलथान कशी झालेली आहे तेव्हा स्वतःकडे आपण बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाबाबतीत त्यांनी जर स्वतःहून सांगितलं असतं जर नैतिकता असती तर बाबा आमची ताकद कमी आहे तुम्ही बघा ना तुम्ही पहिले तुम्ही काय ते पहिली उडी घ्या तुम्ही तसं सांगण्याचं धैर्य ते अजिबात दाखवणार नाही. चांगला प्रेसिडेंट तयार झाला असता त्यांना ते करायचं नाहीये. कारण मोदी म्हणाले ना की असं म्हणाले की आम्ही जिंकलो जिंकल्यानंतर सगळे आमचेच समोरचे सुद्धा आमचे आहेत पण तसं नाहीये. समोरचे ते दुसरेच आहेत समोरचे शत्रू आहेत असं मानूनच हा व्यवहार. मला कार्यक्रम संपवत असताना प्रमोद महाजनांचा एक व्हिडिओ अजूनही युट्यूबवरती अव्हेलेबल आहे जाणकारांनी जरूर त्याचा तो बघावा. वक्तृत्वाची शैली सुद्धा आहे. संसदेमध्ये ते सांगतात की चीन दौऱ्यामध्ये चीनवाल्यांनी विचारलं की भारतातली लोकशाही चालती कसं आहे तर प्रमोद महाजन म्हणाले खूप इंटरेस्टिंग रीत्या चालते. आम्ही सर्वाधिक मोठा पक्ष आहोत पण आम्ही विरोधात आहोत. एक छोट्या पक्षाचा लीडर आहे तो मुख्य महत्त्वाच्या पदावरती आहे आणि जो त्याच्या खालोखालचा पक्ष आहे तो सत्ताधाऱ्यांमध्ये बसलेला आहे.
ही खेळी ही सगळी पद्धत त्यांनी त्यावेळी सांगितली होती. आज गंमत बघा, आज तशीच वेळ काँग्रेसला बोलायची वेळ आलेली आहे, कारण ते मणिपूर आणि गोव्यामध्ये दिसणार आहे. जो सगळ्यात मोठा पक्ष आहे तो विरोधात बसणार आहे, जे छोटे मोठे पक्ष त्यांना मंत्रिपदं मिळणार आहेत, आणि या सगळ्यांना घेऊन 13 आमदारांचा भाजप सत्ताधारी असणार आहे. हीच आहे आपल्या लोकशाहीचा खेळ, हाच आहे आपल्या लोकशाहीचा पायंडा. आणि आम्ही मात्र दावे करतो सक्षम लोकशाहीचे, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे. जोपर्यंत हे प्रकार घडत राहतील तोपर्यंत दरवेळी आपल्या लोकशाहीला डागण्या मिळतील. एकीकडे सुंदरसे असे विजय आहेत पंजाब आणि उत्तर प्रदेशचे, पण त्याचवेळी अशा घटना घडतात आणि थोडासा बट्टा लागतो. हा टाळता आला असता का? विजयी नेत्याने मन मोठं करायचं असतं, ते यावेळी करता आलेलं नाही आहे भाजपला. त्याचासुद्धा धडा त्यांना गिरवावा लागेल. तुर्तास तरी आपल्याला फ्लोर टेस्टपर्यंत थांबावं लागणार आहे. सध्या तरी या चर्चेमध्ये सहभागी झाल्यानंतर बापट सर, लोंडेजी, तुम्ही, पाठकजी आणि देसाई सर, आपल्या सगळ्यांचा आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.